अगं या सिनेमा पांघरुणीबद्दल मी काय म्हणू, माझ्यासाठी अप्रतिम हा एकच शब्द आहे, निव्वळ अप्रतिम सिनेमा आहे. अप्रतिम सुरू होते बाबा बोरकर नावापासूनच सुरू होते, ती कथा तिथून सुरू झाली, उगम तिकडे आहे. त्याच्यानंतर आमच्या महेश इज अन अमेझिंग डिरेक्टर, मग त्याने तो साहजिक आहे, कारण वी नो इच अदर थॉट्स अँड लाईकिंग, तो नक्की त्या प्रेमात पडला. आणि इतकी सुंदर निष्पाप माणसांची कथा आहे ही, प्रेमकथा आहे, की जे या अशा विचित्र याच्यामध्ये सापडली आहे आणि त्याला इतकं सुंदर कारुण्याची झालं राहिलं का, तर पांघरुण इज अमेझिंग राईट फ्रॉम द फर्स्ट फ्रेम. तुम्ही त्या लोकेशनमध्ये जाऊन तिकडे ते प्रेमात पडायला लागता आणि हळूहळू यू गो बॅक, यू ट्रॅव्हल. मी माझ्या गावीसुद्धा पोचलो जाऊन हे बघताना, माझ्या गावचं घर असंच आहे, लाल मातीचं कौलारू घर, मातीचं अगदी 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 म्हणजे. आणि त्याच्यामुळे आणि इट इज सो प्युअर माहिती आहे का, की तो होल ॲम्बियन्स इज सो प्युअर, सो ऑटोमॅटिकली कथासुद्धा ती तेवढीच सुंदर आणि प्युअर वाटते. संगीत तर USP आहे, ब्रिलियंट आहे, ब्रिलियंट संगीत आहे. म्हणजे असं संगीत आत्ताच्या सिनेमांमध्ये नाहीच मिळणार आणि यायला हवं, अशा कथा दिसल्या पाहिजेत, सिनेमॅटिकली दिसल्या पाहिजेत, तर लोकांनी हे असे सिनेमा पाहिलाच पाहिजे, असे सिनेमा बनले पाहिजे. आय फील प्राऊड बिंग अ महाराष्ट्रीयन, इतकं सुंदर मराठी फिल्म म्हणजे बनली आहे आणि माझ्या मित्रांनी बनवली आहे, त्याच्यामध्ये आणखीन आहे. सो इट्स अ ग्रेट म्युझिक डायरेक्टर पण आहे तिकडे आलेले आहेत, ते आहे तिथे बदले, हा एक मित्र आहे आमचा, किती सुंदर सुंदर पांघरुण नंबर वन अल्टिमेट. खूपच छान, मी चौथ्यांदा पाचव्यांदा बघितलंय, अजून मी सेम एक्साइटमेंट आहे. गहू आहे, पप्पा डिरेक्ट केलं आहे, म्हणजे आय टू लव्ह इट. सृष्टी गौची प्रॉपर फर्स्ट मूवी आहे, तर आय एम व्हेरी व्हेरी हॅपी फॉर हर, कारण तुम्ही एवढं चांगलं काम केलं आहे की वाव, सो एम व्हेरी प्राऊड. आय फील रिली हॅपी की गहूला लोक एवढं चांगलं चांगलं बोलतात. खूप छान वाटतं ऍक्च्युली, आम्ही खूप वर्षांपासून 2 वर्ष झालं वाट बघतोय, खूप छान वाटत आहे. काय बोलू अजून, हो म्हणजे मिक्स्ड इमोशन्स ऍक्च्युली, असं रडू पण येत आहे, खुश पण आहे, सगळं. मी सांगेन हा, म्हणजे मला विचारलं तर मी माझ्या मम्मी पप्पांना फॅमिलीला बघून म्हणजे त्यांना नेईन हा मूवी बघायला, सो मला असं वाटतं तुम्ही पण तुमच्या फॅमिलीला नेऊन बघण्यासारखा मूवी आहे हा. खरं तर मला आता काही सुचत नाही आहे, कारण इतका कौतुकाचा वर्षाव चालला आहे की मला कुठेतरी दडपण आलं आहे या गोष्टीचं. काम करून टाकताना काही वाटत नाही, काम आपण करून जातो, पण ऑफकोर्स महेशदादांचा विश्वास, महेशदादांनी माझ्यावर दाखवला त्याबद्दल त्यांचं खूप थँक्स, आणि बाकी जे काय आहे ते परमेश्वरांनी करून घेतलं आहे असं मी म्हणत, मला काही सुचत नाही खरं सांगितलं. थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल, आणि सगळ्यांचे थँक्स जे जे लोक पिक्चर बघत आहेत आणि ज्यांना ज्यांना पिक्चर आवडतोय. आम्ही खूप मेहनत घेतली होती आणि त्या मेहनतीचं चीज झालंय, अर्थात महेशजींनी जे आम्हाला मार्गदर्शन दिलं ते मार्गदर्शन नक्की कसं होतं, का होतं त्या क्षणाला, हे आता कुठेतरी जाऊन अजून वेगळ्या पद्धतीने उलगडतंय असं म्हणायला हरकत नाही. ती भूमिका करताना आणि जेव्हा आपण म्हणतो की आता स्क्रीनवर ती भूमिका बघतोय, काय फिलिंग्स आहे? बऱ्याच फिलिंग्स, म्हणजे एक्साइटमेंट आहे, नर्वसनेस आहे, हे दोन मेजर गोष्टी आहेत. आनंद खूप आहे, कारण हा पिक्चर तुम्हाला सगळ्यांना तर बघता येणार आहे. खूप खूप वेळ गेला पिक्चरची, बरेच लोक वाट बघत होते, गाणी रिलीज झाली होती, तर त्यामुळे नर्वसनेस सुद्धा आहे की आता जस्ट इंटरवल झालाय, त्यामुळे आता सेकंड हाफ कसा आवडेल लोकांना, काय वाटतंय गोष्टीबद्दल, हे खऱ्या अर्थाने आता पिक्चर संपल्यानंतर जेव्हा लोक येऊन भेटतील तेव्हा अजून उत्स्फूर्त प्रतिसाद जो मिळेल त्यांनी खरं चीज मिळेल ह्या कॅरेक्टरचं. माइंड ब्लोइंग आहे बरं, माझं काय मी आत्ता कुठेतरी सुरुवात केल्यासारखं आहे, बट सुरुवातीलाच इतक्या दिग्गज लोकांची मला नावं, माझ्या मी ज्या पिक्चर करतोय त्या पिक्चरला त्यांचं नाव लागणं, अर्थात महेशजींचं दिग्दर्शन असणं ही खूप खूप मोठी गोष्ट आहे. त्यासोबत या फिल्ममध्ये 4 संगीतकार आहेत आणि 4 संगीतकार असून सुद्धा अल्बम एक वाटतो, वेगवेगळ्या धाटणीची गाणी असली तरी ती एक संध वाटतात, ह्यासारखी मोठी पर्वणी नाही आहे तुम्हा सगळ्यांसाठी. त्यामुळे मी हे नक्की सांगेन, जेव्हा तुम्ही घरी जाल आणि परत नुसता अल्बम ऐकण्याचा प्रयत्न कराल तेव्हा आय आय मेक शुअर की तुम्ही तो अल्बम ना त्या सिक्वेन्समध्ये ऐकायचा प्रयत्न कराल जशी गाणी आता तुम्ही पिक्चरमध्ये ऐकता. अजून तर अर्धाच बघितलेला आहे,
पण मला खूप खूप दिवसांनी महेशनी खूप खूप काहीतरी चांगलं केल्याचा आनंद वाटतोय. आणि गौ म्हणजे आमची लेखच आहे, त्यामुळे गौरीचं काम खूप आवडलं, अमोलचं काम खूप आवडलं आणि नाही अशी विषय निघत हल्ली, त्यामुळे खूप आनंद झाला की काहीतरी नवीन पिढीला पण चांगलं बघायला मिळेल. कारण त्या काकस्पर्श करून पण खूप वर्ष झाली, थोडीशी आठवण येते त्याची, कारण त्याचं कोकण दाखवलंय म्हणून. पण अप्रति आणि गाणी आणि वैभवने जी काही लिहिली आहेत गाणी आणि ज्या काय चाली दिल्यात, म्हणजे अशी मेलडी पण नाही आली ऐकायला मिळत, त्यामुळे प्रचंड आनंद झाला. खूप आनंद होतोय की अशा वेगळ्या प्रकारची फिल्म आपल्याला आणि बऱ्याच कालावधीनंतर बघतोय आपण. मधला हा जो काही कोरोनाचा काळ होता त्याच्यानंतर इतकं एक छान फिल्म बघायला मिळते आणि आपण म्हणतो ना की महाराष्ट्राची संस्कृती जपणारं किंवा आपलं कल्चर दाखवलं गेलं, बहुत बढिया फिल्म आहे. आणि म्युझिक तर यार मी म्हणेन की ना बॅकग्राऊंड म्युझिक पण तितकं दमदार झालं आहे. स्टार्टिंग ज्या वेळेला ना आपण कॅनव्हास सुरू होतो तेव्हापासून इतकं म्युझिकल फिल्म आहे खरं तर. सगळ्या गोष्टी नरेटिव्ह, आपण म्हणतो ना की म्युझिक जान आहे फिल्म का, आणि ते खरं दिसतंय एव्हरी ऍस्पेक्टला. दर येणाऱ्या सीनच्या नंतर एक म्युझिकल काही ना काहीतरी आपल्याला ट्रीट मिळते. बहुत बढिया, खूपच सुंदर गाणं झालेलं आहेत सगळे, त्याच्याचवरती हावभाव सुंदर झालेले आहेत. असं कुठेच वाटत नाही की अरे हे गाणं उगस इथे टाकलंय, म्हणजे ते ना नरेटिव्ह आहे फुल फिल्ममध्ये. गाणे जेव्हा जेव्हा येतात, जेव्हा जेव्हा ते पुढे घेऊन जातात, तर असं वाटतं की अरे क्या हॅमर हो रहा है. अशा सगळ्या गोष्टीमुळे असं वाटतं की यार सर आप कैसे कर लेते हो, कैसे कर सकते हो. आणि खरंच इट्स अ ट्रीट. मी सगळ्या महाराष्ट्रातल्या आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगेन, महाराष्ट्र जनतेला सांगेन, आमच्या शिंदेशाही फॅन्सला सगळ्यांना सांगेन की प्लीज 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 पांघरून मिस नका करू मित्रांनो. इतकी सुंदर फिल्म ही कधीतरीच येते. आणि माई सरांनी मला आठवते काकशवरच्या नंतरचा इतका मोठा गॅप नंतर ही अशा पद्धतीची फिल्म आली आहे. तर सगळ्यांना माझी विनंती असेल, महाराष्ट्राला विनंती आहे मित्रांनो, खरंच ही फिल्म बघा. इट्स अ सुपर डुपर ब्युटिफुल फिल्म. हिट तर आपण करणारच आहोत, पण तरी देखील आपण सगळ्यांनी प्रेम आशीर्वाद द्या आणि लेट्स मेक इट. ॲक्च्युली मी ट्रेलर पाहिल्यापासून खूप जास्त एक्सायटेड होतो आणि मी गौरीला खूप पर्सनली ओळखतो तिचा, पण इतकं अमेझिंग परफॉर्म केलं त्यांनी, म्हणजे खरंच इतकं इतकं इतका, म्हणजे ती पहिली फिल्म आहे असं तर वाटतच नाही अजिबात, इतका कसलेला आणि डिफिकल्ट सब्जेक्ट आहे परफॉर्म. सो हॅट्स अप सर, तर आहेतच सरांचे प्रत्येक वेळेस डायरेक्शन इज लाईक फॅब्युलस. बट पुढचं हा बघण्यासाठी मी आता खूपच एक्सायटेड आहे आणि सगळेच पूर्ण टीम वर्क, एव्हरीथिंग इज लाईक सुपर फॅब्युलस. सुंदरच आहे, जसे मांजरेकरांचे सगळेच चित्रपट सुंदर असतात आणि आमच्याकडून खूप वेगळं काम करून घेतलंय. आणि मी गेल्या सुद्धा त्यांना सांगितलं की म्हणजे पडद्यावरती प्रत्येक भूमिकेच्या म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरच्या आपण प्रेमातच पडतो आणि कुणीच चुकत नाही असं वाटतं. खूप वर्षानंतर मला स्वतःचं काम पण आवडलं, कारण वेगळ्या घाटणीचा रोल आहे. एक टिपिकल नेगेटिव्ह रोल्स किंवा अतिशय गोडगोड असे रोल्स करतो तसं नाही आहे, वेगळं काहीतरी करायला मिळालं ह्याचा खूप आनंदच आहे आणि लोक अप्रिशिएट करतायत एकंदरीत फिल्म सुद्धा, आम्हाला सुद्धा सगळ्यांना कॅरेक्टर्सना. सो ते खूप आवडतंय, एक वेगळी भूमिका म्हणजे स्वतःला अशा भूमिकेत पाहणं एक कलाकारासाठी खूप छान वाटतं. अशा भूमिका मिळणं सुद्धा भाग्याचं असतं. सगळ्यांची कौतुकाची थाप मिळते, खूप बरं वाटतंय आणि ह्याचं श्रेय ऑफकोर्स महेश दादाला जातं, हॅट्स ऑफ टू हिम. आणि संगीताची निवड, गाण्याची निवड, लिरिक्स हे सगळं म्हणजे काय म्हणतात ना, ही जर कॅप्टन ऑफ द शिप ऑफकोर्स, पण त्याला सगळ्यातलं सगळं येतं आणि तो जी कलाकृती बनवतो ती अजरामध्येच होते. आणि मला वाटतं सगळ्यांचं आणि गौरीने इतकं गोड काम केलंय, ह्या पोरांचं ना इनोसन्स वर्क असं मला वाटतं की असं कधीच नसतं की अरे म्हणजे खूप एक्सपिरियन्स आहे म्हणून ह्याचं काम आता चांगलं होणार आहे, पण तुम्ही बघताय नवीन नवीन मुलांनी किती गोड काम केलं, एस्पेशली गौरीने अतिशय गोड आणि खूपच म्हणजे असं अंगावर येते. मी हे म्हणेन की मी इथून कनेक्ट झालो फिल्मला, म्हणजे सोल कलेक्ट कनेक्ट होते पूर्णपणे त्या फिल्मसाठी. गाण्यापासून प्रत्येक सीन, प्रत्येक गोष्ट, परफॉर्मन्स वाईज बाप सगळ्या गोष्टी खूप भारी आहेत. आणि अर्धी फिल्म पाहिली असं वाटते की एक फिल्म पाहिली पूर्ण, अर्धा इंटरवल झाला तरी असं वाटतं की पूर्ण फिल्म पाहिली. सो एवढी उत्सुकता पण आहे की काय पुढे होणार आहे. आणि 100% सांगतो की लोकांना खूप आवडणार आणि प्रत्येकाने जाऊन थिएटरमध्ये पाहिलाच पाहिजे. आणि सगळ्या कलाकारांनी खूप भारी परफॉर्म केला आहे
आणि सेकंड थिंग इज वन अँड ओनली महेश सर, म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने डायरेक्शन केले वाव आहे, म्हणजे अशा फिल्म्स कमी पाहायला मिळतात. आणि मी लकी समजतो की यस, आज मी आलो आणि आधी सगळ्यांच्या आधी मी फिल्म बघतोय. सो मला अजून एकदा परत परत पाहायला आवडेल, एवढी भारी फिल्म झाली. सो प्लीज सगळ्यांनी आवर्जून नक्कीच पहा पांगणे. येस, जसं विशालने आता सांगितलं, मला असं म्हणायचं याच्यामध्ये की अशा फिल्म्स, मी याला एक दशकातली फिल्म म्हणेन, कारण या फिल्म्स अशा पद्धतीच्या फिल्म्स खूप कमी बनतात. म्हणजे या हे जॉनर किंवा या फिल्मचं प्रत्येक डिपार्टमेंट, कॅमेरा डिपार्टमेंट असू दे, म्युझिक इतकं जबरदस्त आहे या फिल्मचं. म्हणजे तुम्ही या अशा फिल्मचं वैशिष्ट्य आहे की तुम्हाला या फिल्म्स त्या काळामध्ये घेऊन जातात. ॲक्च्युली आम्हाला असं वाटतं की आम्ही त्या काळात जगतोय आणि त्या पात्रांबरोबर आम्ही तिथे आहोत, आणि ही ताकद आहे एका चांगल्या फिल्मची. मी मगाशी पण म्हटलं की मागच्या आठवड्यात आम्ही सरांचीच वरणभात लोणचं पाहिली आणि या आठवड्यात पांघरून पाहतोय. दोन्ही फिल्मचा जॉनर खूप वेगळा आहे, खूप वेगळ्या पद्धतीच्या फिल्म्स आहेत, पण इम्पॅक्ट जो आहे त्या फिल्मचा आणि याच फिल्मचा हा तितकाच जबरदस्त आहे. आणि एका दिग्दर्शकाची, म्हणजे महेश सरांविषयी सांगायची की ताकद काय असू शकते, इतक्या वेगळ्या विषयावरच्या फिल्म्स इतक्या ताकदीने, इतक्या इम्पॅक्टफुली बनवणं, मला असं वाटतं हे फक्त महेश सरच करू शकतात. आणि स्पेशली पांघरूणविषयी सगळ्या कलाकारांनी उत्तम काम केलं आहे. गौरीने, म्हणजे असं वाटत नाही फर्स्ट टाइम ती स्क्रीनवर येते, आणि जी समज तिने कामात दाखवली आहे ती खूपच कमाल आहे. अमोल तर सुपर्ब करतोच, ओव्हरऑल खूप छान पॅकेज आहे. आणि प्रेक्षकांना मला हेच सांगायचंय की या फिल्म्स तुम्ही प्लीज चित्रपट गृहात जाऊन बघा, या फिल्म्स टीव्हीवर बघण्याच्या किंवा OTT वर बघण्याच्या नाही आहेत. तुम्ही फिल्म ही थिएटरमध्ये जाऊन बघा आणि त्याचा आनंद तुम्ही घ्या. प्लीज आमच्या दोघांकडून तुम्हाला रिक्वेस्ट आहे. थँक्यू सो मच. तुम्ही खूप काही मिस कराल जर काही फिल्म नाही पाहणार आहे, खूप काही मिस कराल हे म्हणे. सो प्लीज सगळ्यांनी ही फिल्म जाऊन थिएटरमध्ये नक्की. खरंच म्हणजे आता कधी कधी असतं ना की आपण आता तर इंटरवल झाला आहे, सो पुढे काय होणार याची गरज वाट बघतो. बट काही पिक्चर असं असतात की तुम्ही ते बघितल्यानंतर काही काळ तुम्हाला काय रिॲक्ट करावं कळत नाही. सो दॅट पॉज सेज एव्हरीथिंग. आणि आता मी त्याच इफेक्टमधनं बाहेर आलो आहे, कारण जे काही संगीत दिलेलं आहे, गायकी म्हणा, नटांनी जे काही जे काम केलेलं आहे आणि डिरेक्शन सगळंच इतकं अफाट आहे. आणि खूप वेळानंतर, इनफॅक्ट मला आठवत नाही शेवटचा चित्रपट मी असा जो इमोशन्सवरती खेळलेला पिक्चर आहे, जो खरंच मनाला भावतो असा चित्रपट मला शेवटचा बघितला खरंच आठवत नाही. सो आय थिंक नाव आय अंडरस्टँड की महेश सरांना चित्रपट किती जवळचा आहे ते नेहमी म्हणतात. म्हणजे असं वाटतं की हा पिक्चर आता संपून आहे. इट्स अ व्हिडिओ ऑडिओ ट्रीट, मी मगाशी म्हणालो. अँड आय जस्ट होप अँड विश की द फिल्म नेवर एंड सून. सो खरंच मजा येते पिक्चर बघायला, रिली अमेझिंग. अत्यंत सुंदर सिनेमा आहे, छान प्रेमकथा गुंपली आहे, आणि हा असं ना बघत राहा असं वाटतो. प्रत्येक फ्रेम आहे ना असं वाटतं की एक पेंटिंग केलेलं आहे. कोकणातलं अतिशय सुंदर बॅकग्राऊंडवरती हा चित्रपट आधारला आहे. आणि मी जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून नुसतं असा मी बघत राहतो. म्हणजे बऱ्याचदा म्हणजे फ्रेमच्या इतक्या प्रेमात पडलो आहे मी, आणि ती खरोखर एक विलक्षण प्रेम कहाणी जी आहे ती खरोखर आपल्याला असं दिसतं, ते जाणवतं. आणि अतिशय सुंदर काम केलं गौरीनी, अमोलने फारच सुंदर काम केलं. त्या मला एका नवीन परत नाव माहिती नाही त्याचं काय तर, सो तो माधव म्हणून त्याने पण फार सुंदर कामं केली. आणि अतिशय सुंदर, खरंच खरोखर बघण्यासारखं सिनेमा, खूप मस्त आहे, खूप सुंदर आहे. सगळ्यांची कामं मस्त आहेत, परफॉर्मन्सेस खूप छान झाले आहेत, डिरेक्शन चांगलं आहे, स्टोरी एकदम मस्त आहे, आणि खूप छान प्लेझंट आणि वेगळी स्टोरी आहे, मजा येते बघायला, खूप मस्त आहे. थँक्यू. मला आता धडधडत होतं, कुठली फिल्म असली तरी आपलं काम बघताना डोळे बंद करून घ्यावायचं वाटतात खरं तर. सो तसंच काहीच आत्ताही झालं माझं, पण खूप मजा येते. आणि आय एम व्हेरी क्लोज टू धिस फिल्म, कारण मी असिस्ट पण केलं होतं. पहिल्यांदाच असिस्टंट म्हणून माझा अनुभव होता. आणि गौरी आणि माझी फ्रेंडशिप पण ह्याच सेटवर झाली, त्यामुळे दिस इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट ॲक्च्युली. आम्हाला शूट करतानाच असं झालं होतं की म्हणजे हे वेगळंच काहीतरी घडतं इथे. आणि म्युझिक खूप वर्षांनी, आय गेस असे एक म्युझिकल फिल्म येत असेल आणि इतकं दर्जेदार म्युझिक येत असेल हे असं खूप वर्षांनी आय गेस घडतं आहे. त्यामुळे म्हणजे लोक खूप असं चर्चा आहे का पण म्हणतो ना, तर म्युझिकवर सगळे फिदा आहेत आत्ता. सो अमेझिंग. आणि मी आत्ता आणि थिएटरमध्ये त्याचा अनुभव वेगळाच असतो. सो येस, अमेझिंग अमेझिंग झाले.